शकतात. कासवाबरोबर शर्यतीत सशाला हरवणारा मनुष्य एक दिवस जगण्याच्या स्पर्धेत स्वतःच कागद ससाधून फिरेल असं तरी कुणाला वाटलं होतं. मनुष्याला आतून आणि बाहेरून असुरक्षिततेनं असं काही घेरून टाकलंय की तो स्वतःच्या सावलीला स्वतःच्या पाऊलचिन्हांना एवढंच काय तो स्वतःलाही घाबरत सुटलाय. आकाशात तरंगणारे ढग त्याला सशाच्या पाठीवर पडणाऱ्या काडीसारखे वाटायला लागतात आणि जणू काही आभास कोसळतंय या भीतीनं तो देखील सैराव्याला पळायला लागतो. त्याच्या काळजातला ससा त्याला स्वस्थ बसू देत नाही. आकाशामध्ये गवस निघालणारा मनुष्य एक दिवस स्वतःला स्वतःची सहूल लागता असं काही पळ सुटेल असं तरी कुणाला वाटलं होतं. याचं कारण नेमकं हेच आहे. छोट्या छोट्या लोभाकाई मोठमोठाली पापा हा मनुष्य करू लागलाय. लोभी सुखद आयुष्याच्या स्वप्नात ज्या वेळेला त्याला भयान वास्तव्याची जाणीव होते त्यावेळेला तोच म्हणायला लागतो आपण भयंकराच्या दारात उभा आहोत. तेव्हा नमस्कार, मी विशाखा वणवरकर आपल्या समक्ष विषय मांडते आपण भयंकराच्या दारात उभा आहोत. मित्र हो, नुकतंच काही दिवसांआधी गिरीश कुबेरांची एक मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यात ते म्हणतात की 2004 साली जॉर्ज बुश यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात हेल्थ स्कीम नुसार ते म्हणतात की विशिष्ट कंपनीला विशिष्ट प्रकारचं औषध बनवण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल आणि जिनात लाईफ सायन्स या कंपनीला एक स्वाईन फ्लू वरील टॅमिफ्लू नावाचं औषध बनवण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं. ही कंपनी डबघाईस जायला निघाली आणि त्यावेळेस या कंपनीचा लिलाव करण्याच्या मार्गावर होते आणि नेमकं त्याच वेळेस ब्राझीलमध्ये स्वाईन फ्लू मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आणि या औषधाची मागणी वाढायला लागली आणि ही कंपनी मोठ्या रकमेत विकल्या गेली आणि विकता क्षणी संपूर्ण जगातून स्वाईन फ्लू पूर्णपणे नष्ट झाला हा योगायोग मुळीच मला वाटत नाही. पुढे बोलताना गिरीश कुबेर म्हणतात की संपूर्ण जगामध्ये एखादा रोग किंवा आजार पसरवण्याचा प्रकार हा इतिहासामध्ये ग्रीकमध्ये टीबी झालेल्या लोकांचे प्रेत हे बेचक्यामध्ये वस्त्यांमध्ये फेकताना आपल्याला दिसून येतात. त्याचप्रकारे कोरोना हा विषाणू सुद्धा मुद्दाम तर पसरवला गेला नाही ना असा प्रश्नचिन्ह इथे निर्माण होतं आणि तेव्हा आपण भयंकराच्या दारात उभा हो याची जाणीव आपल्याला व्हायला लागते. मित्र हो, याच विषयाला इतिहासाच्या संदर्भातून घेताना मला असं सांगावं वाटतं की रोमन साम्राज्य ज्यावेळेला अस्तास जाण्याच्या मार्गावर होतं त्यावेळेला राजाने प्रधानांना आज्ञा केली की जनतेसाठी जादूचे आणि सर्कसेचे खेळ आखण्यात यावे जेणेकरून जनता विचारशून्य होईल. त्या काळात जनतेला विचारशून्य करण्यासाठी राजाला अशा प्रकारचे खेळ आखण्यात यावे लागत होते, परंतु आज मात्र जनतेला विचारशून्य करण्याची गरजच भासत नाही. विचारशून्य जनता ही कृतीशून्य ठरते आणि कृतीशून्य जनता ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरते. आणि आज जनतेला विचारशून्य करण्याचा प्रयत्न पाहून लोकशाहीच्या संदर्भात आपण भयंकराच्या दारात उभं राहिलो आहोत ना, यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतो. मित्र हो, आताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत आणि भारतात दोन मुद्दे प्रामुख्याने गाजले. त्यामध्ये एका सर्व्हेनुसार अमेरिकेमध्ये होम क्वारंटाईन झाल्यामुळे कौटुंबिक कलहाचं प्रमाण वाढीस लागले तर भारतात विनोदच तयार झाले. ते असे की हो, माझ्या घरचे मंडळी सुद्धा खूप चांगली आहे होतो. अशा प्रकारची विरोध हे फक्त विनोदच वाटत नाही तर लोकांची मानसिकता दर्शवणारी घटना वाटायला लागते. त्यावेळेला अमेरिका असो किंवा भारत असो, इथे आपलाच माणूस आपल्याला आपला वाटत नाही. सखा भाऊ पक्का वैरी वाटायला लागतो तर सत्तेचं समीकरण जुळवण्यासाठी पक्का वैरी सखा भाऊ वाटायला लागतो. मुळात ही संपूर्ण सृष्टी मानवतेच्या तत्वावर नीतीमूल्यांच्या तत्वावर आधारलेली आहे, परंतु आता मानवतेच्या संदर्भात आपण भयंकराच्या दारात उभा आहोत का यावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतं. मित्र हो, ऑस्ट्रेलियामध्ये काही दिवसांआधी 1300 उंटांना मारण्यासाठी शूटर्स बोलवण्यात आले आणि त्या उंटांना मारण्यात देखील आलं. त्यांची चूक फक्त एवढी होती की त्यांनी लोकांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या घरातील ते पाणी प्यायले होते. लोकांनी पाण्यासाठी प्राण्यांना मारलं, पुढे जाऊन लोक माणसं माणसांनाच मारायला लागतील काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यावेळेला पाणी हा जरी 2 अक्षरी शब्द वाटत असला ना तरी याची व्यापकता हे 3रं महायुद्ध घडवण्या इतपत आहे आणि म्हणून आपण भयंकराच्या दारात उभा हो असं मला परत एकदा सांगावं वाटतं. मित्र हो, काल परवाचीच गोष्ट आहे, अमेरिकेनं भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्विन नावाच्या औषधाची मागणी केली. मला प्रश्न पडतो की अमेरिका सारख्या संपन्न असणाऱ्या राष्ट्रानं भारताकडे हात पसरवण्याची गरज तरी का भासली असावी? तर उत्तर मिळतं की इतर देशांना मारण्यासाठी मोठमोठ्याने शस्त्र तयार करण्याच्या नादात स्वतःला वाचवण्यासाठी कुठल्या आवश्यक गोष्टी आहे हे या राष्ट्राला कधीच कळलं नाही आणि इतर राष्ट्रांना दडपण आणण्यासाठी मग शीतयुद्ध, व्यापार युद्ध आणि मग तुम्ही या राष्ट्रांशी व्यापार केलात तर आम्ही तुमच्यावर निर्बंध लादू अशी भाषा बोलून ठिणगी पेटवण्याचं काम या राष्ट्रांनी केलं तर येणाऱ्या काळात हीच ठिणगी मोठा पेट तर घेणार नाही ना असा प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतं आणि तेव्हा आपण भयंकराच्या दारात उभा हो हे परत एकदा स्पष्ट व्हायला लागतो. तेव्हा शेवटी निष्कर्षाकडे जाताना नेमका यावर उपाय तरी काय? तर एक शायर फार छान म्हणतो की सुबह का भुला अगर शाम को लौटा है तो उसे भुला नहीं करते. एखादा व्यक्ती घर सोडून परत आला तर त्याच्या सरळ मार्गावर येण्याच्या संध्या अजूनही उपलब्ध असतात, शिल्लक असतात. तद्वतच आपण फक्त भयंकराच्या दारात उभा आहोत, उंबरठा अजूनही ओलांडलेला नाही, म्हणजे सुकर मार्गावर येण्याच्या अनेक
संध्या आपल्याकडे शिल्लक आहेत त्यावेळेला सर्वांनी मिळून एकच प्रार्थना करूया, दुर्तांची तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिला तो ते लाहो, प्राणी जात, मनपूर्वक धन्यवाद.